अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या विविध लुक्समुळे चर्चेत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये वजन कमी कसं करायचं हे ती सांगत आहे. चला तर बघूयात प्राजक्ता नक्की काय टिप्स देते. हाय यू ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग. सो आजचा माझा 6 महिन्यांनंतरचा एक्सरसाइजचा पहिला दिवस होता. मधले 6 महिने मी अजिबात एक्सरसाइज केला नाही. त्याला कारण आहे, एकतर आधी कोविड झाला होता त्यामुळे तेवढी स्ट्रेंथ नव्हती माझ्यामध्ये, आणि नंतर मी एक वेबसिरीज हातात घेतली ज्याच्यामध्ये मला पुट ऑन करायचं होतं. आणि आफ्टर कोविड मी एक्सरसाइज केला की मी लगेचच फॅट लॉस करत होते. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. सो अजिबात एक्सरसाइज करायला मला परवानगी नव्हती कारण मला शक्य तितकं जास्त वजन वाढवायचं होतं. आज आत्ता या क्षणाला मी 59.7 kgs आहे. सो आता मला ते असं काही टाइम लिमिट नाहीये, पण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर मला पुन्हा माझ्या मूळ वजनावर यायचं आहे, जे की माझं होतं 53, 52.5 वगैरे वगैरे. सो आय विश की छान यु नो कुठल्याही पद्धतीचं औषध किंवा काही न घेता योग्य प्रकारचं जेवण, योग्य वेळेत जेवण आणि एक्सरसाइज, अष्टांग योगाच्या मदतीनं मी ते वजन कमी करावं. आणि त्यासाठी मी काय काय करते हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ज्याचा प्रारंभ मी आजच केलाय, ऍक्च्युली काल करायला पाहिजे होतं पण काल शूट होतं आणि आमचं नाईट शिफ्ट होतं त्यामुळे माझा काही झाला नाही व्यायाम. सो आज तो पहिला दिवस आहे की आजपासून मी आठवड्यातून किमान 5 दिवस छान घाम येईपर्यंत एक्सरसाइज करणार आहे. पूर्वी मी 1-1.25 तास अष्टांग योगा करायचे, आज मला अर्धा तासही करणं जमलं नाहीये, पण हरकत नाही. स्लोली प्रोग्रेस करेन, नाही तर एकाच दिवशी सगळं केल्यानंतर यु नो अंग खूप दुखतं, तुम्हाला चालता जिना उतरता येत नाही, ह्याला काय याचा उपयोग नाही. सो येस, आठवड्यातून 5 दिवस अष्टांग योगा छान घाम येईपर्यंत अर्धा पाऊण तास तरी निदान स्ट्रेच करणार आहे. आजपासून मी साखर बंद करणार आहे आयुष्यातली, अर्थात ती मी कधीच बंद केली आहे, 1-1.5 वर्ष होत आले मी साखर खात नाही. त्याऐवजी मी गुळ, ऑर्गॅनिक गुळ वापरते चहामध्ये, कॉफीमध्ये, जिथे कुठे मला आवश्यकता असेल तिथे. पण मी सांगितल्याप्रमाणे मी वेट गेन करत होते त्यामुळे मी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी खात होते, मैदा पासून यु नो सगळ्या स्वीट्स पर्यंत सगळं खात होते. इनफॅक्ट इतकी चांगली सवय लागली होती माझ्या शरीराला, काही नियम घालून घेतले होते, शिस्त होती, त्याच्यामुळे पहिल्यांदा शरीराने पहिले काही दिवस ते एक्सेप्ट पण नाही केलं. मला त्रास झाला त्या गोष्टीचा, चुकीच्या खाण्याचा. मला खूप लूज मोशन्स खूपदा झाले आणि की माझं शरीर एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फूड एक्सेप्टच करत नव्हतं. मला हे बघून फार आनंद झाला खरं तर, पण त्यावेळेस ते उपयोगाचं नव्हतं कारण तेव्हा वेट गेन करायचं होतं. सो येस, मूळ मुद्दा काय की आपण शरीराला सवय लावली की तशी ती सवय लागते आणि नंतर यु नो ते फॉलो केलं जातं. तुम्ही ज्या कमांड द्याल शरीराला, तुम्ही मेंदूने तुमच्या शरीराला जे सांगाल ते शरीर फॉलो करतं रिअली. सो सवय लावा, चांगल्या सवयी लावा शरीराला, ते होणार ऑटोमॅटिक मूडवर. सो येस, सो साखर मध्यंतरी मी खात होते वेट गेनसाठी, स्वीट्सच्या थ्रू जे काय मी खात होते, आयुष्याच्या सगळ्या स्वीट्स सगळ्या गोष्टी खाऊन झाल्या माझ्या, पण आजपासून त्या बंद आहेत. आता मी स्वीट खाणार नाही अजिबातच नाही. चहा कॉफी होईल, पण त्यामध्ये पण खूप कमी प्रमाणात गुळ, म्हणजे एवढाच चमचा गुळ दिवसभरात अख्ख्या अलाउड आहे मला. गोष्ट नंबर 2 झाली ही, फर्स्ट एक्सरसाइज, सेकंड शुगर बंद, थर्ड थिंग इज वेळेत झोपणं. आता तुम्ही म्हणाल यांनी काय बुवा तुझं वजन कमी होणार आहे किंवा काय, तर तसं नाहीये. एक रेग्युलराइज होतात सगळ्या गोष्टी, हार्मोन्स तुमचे, तुमचं शरीर एक यु नो एका पर्टिक्युलर शिस्तीमध्ये येतं, तुम्हाला एक दिनचर्या मिळते, दिनक्रम मिळतो, आणि ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर अनोईंगली होतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर होतो. सो इन जनरल पण आयुष्यात मी लवकर झोपते, अनलेस अँड शूटिंग मी 10-11 मध्ये मी झोपलेली असते. तीही वेळ मला थोडी अलीकडे आणायची, मला 9:30 यु नो झोपी जायचंय, म्हणजे ऍक्च्युअल झोपेपर्यंत अलार्म बिलार्म लावून सगळं होईपर्यंत 10-10 होतात. सो मला थोडा उशीरच होतोय असं मी म्हणेन, 11 ऐवजी मला 10 गुड पोहायचंय. सो हे मी करणं जाणीवपूर्वक करणं सुरू करणार आहे, जेही मी मध्यंतरी सोडलेलं. पुन्हा एकदा तेच की तुम्ही
उशिरा पर्यंत जात वगैरे तर त्याचा फायदा होतो ब्लोट व्हायला, यु नो थोडे चबी चिक्स व्हायला. सो ते मी जाणीवपूर्वक करत होते पण त्याचा खूप दुष्परिणाम झाला माझ्या शरीरावर. शरीरावर म्हणण्याऐवजी केसांवर. मला आयुष्यात पहिल्यांदा केस गळती सुरू झाली माझ्या आयुष्यात. म्हणजे हे मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण कधीच झालं नाहीये ह्या आयुष्यात. पण जे गेल्या वर्षी मी युट्यूब व्हिडिओ करत होते तेव्हा जे काय मला सतत कमेंट्स येत होत्या की प्लीज हेअरफॉलवर तुम्ही व्हिडिओ करा, ते का, हे मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की हेअरफॉल होताना किती दुःख होतं. तुमच्या समोर तुम्ही जेव्हा तुमचे तुटलेले पडलेले यु नो 50 केस बघता तेव्हा भीती वाटायला लागते की एक दिवस मला टक्कल नाही ना पडणार. ह्याला याची म्हणजे पूर्ण जाणीव झाली मला की हे किती डेंजरस आहे. त्या बाबतीतही मी काही गोष्टी सुरू केल्या. ओके येस, अँड फायनली मी आता इथे डिक्लेअर करते की मी हेअरफॉलवर एक रीतसर इन डिटेल व्हिडिओ करणार आहे, कारण बऱ्याच गोष्टी आता मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत ज्या गोष्टी मला कळल्यात या प्रोसेसमध्ये. सो येस, तर तिसरी गोष्ट आजपासून सुरू होती ती म्हणजे वेळेत झोपणं. आणि चौथी गोष्ट, 4 times अ मील होतं माझं इन अ डे, नाश्ता, जेवण, मग इव्हनिंग स्नॅक्स किंवा काहीतरी, आणि मग पुन्हा डिनर. सो आता ते आणि रात्री झोपताना परत एक कपभर दूध. तर आता ते बंद होऊन आता 3 meals होणार आहेत आयुष्यात माझ्या. त्यातल्या त्यात फर्स्ट मील म्हणजे ब्रेकफास्ट जो असणार आहे तो मी रॉ घेणार आहे. रॉ ऍज इन नो कुक्ड फूड, म्हणजे फक्त फळं किंवा स्मूदीज किंवा ड्रायफ्रुट्स अशा पद्धतीचं रॉ, न शिजवलेलं अन्न, त्याला हीट नाही मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं कुठले कडधान्य तुम्ही खाऊ शकता, यु नो वड. सो प्रयत्न असा असणार आहे की ब्रेकफास्ट कट ऑफ करायचा आणि लवकर जेवण करायचं 12-12:30 दरम्यान, आणि 4:00 तीन मील्स घ्यायचे. आणि त्यातही आता कोशिंबिरींचा ताकाचा आहारात समावेश भरपूर मोठ्या प्रमाणात करायचा, आणि कुक फूड प्रमाणात खूप कमी करायचं, राईस खूप कमी करायचा. राईस बंद नाही करत मी कधीच घेते, कारण राईस झोपेसाठी अतिशय उत्तम असतो. तुम्हाला उत्तम झोप येणं अपेक्षित असेल तर तुम्ही भात खाल्ला पाहिजे असं मी नाही, ऋजुता दिवेकर सांगतात त्यांचं. इफ यू डोंट, तुम्ही ते पुस्तक डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट जर वाचलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी हे नमूद केलंय. सो येस, मुद्दा असा की काहीही बंद करू नका स्वीट्स सोडल्यास. सगळं खा पण प्रमाण कमी ठेवा, म्हणजे भाताचं प्रमाण खूप कमी, एवढं एवढं वगैरे. सो येस, पुन्हा एकदा पाचवी महत्वाची गोष्ट, जंक फूड बंद. जी मी सुरू केली होती वाटेल तितका पिझ्झा, बर्गर आणि चीज वीज खाऊन झाले माझ्या आयुष्यात. सो आता ते जंक फूड बंद टोटली. कोल्ड ड्रिंक्स मी खूपच कमी प्यायले आयुष्यात इन जनरलच. मध्यंतरीच्या काळात मी वाढवलं होतं पण तेही आता आजपासून कंटाऊन. आणि घरचं जेवण, बाहेरचं जेवण आणि मैदायुक्त जेवण, खूप पॅकेज फूड बंद. जे पण मी खायला सुरुवात केली होती की खूप दिवस यु नो बंद पाकिटात ठेवलेलं कुठलंही अन्न, म्हणजे मॅगीपासून तुमच्या यु नो वेफर्स पर्यंत सगळ्या गोष्टी चूक. म्हणजे आयुर्वेद सांगतं की 6-7 तासांच्या आत शिजवलेलं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे किंवा बनवलेलं अन्न खाल्लं पाहिजे. तर पॅकेज फूडचं तर म्हणजे किती तास ना, म्हणजे सो ते चूक असतं आयुष्यात. त्याच्यामधून आपल्याला फार काही एनर्जी मिळत नाही, विच इज अ प्राण एनर्जी आपण जी म्हणतो ती मिळत नाही. सो येस, नो टू पॅकेज फूड. ऑल्सो अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्या कोणाच्या फार लक्षात येत नाही, सहावी गोष्ट, एक्सरसाइज केला ना मी सकाळी आता, तर आता दिवसभर पुन्हा काय, दिवसभर मी टीव्ही समोर बसले किंवा यु नो झोपूनच काढला अख्खा दिवस आडवूनच, तर काही उपयोग नसतो. सो फक्त एक्सरसाइज इम्पॉर्टंट नाहीये, इन जनरल शरीराची हालचाल पण तितकीच महत्वाची आहे दिवसभरात, ती पण काउंट होते. सो एक तास एक्सरसाइज केला आणि दिवसभर झोपून घालवला चालणार नाही. एक्सरसाइज करून सुद्धा तुमची एक छान उत्तम प्रमाणात तुमची एक शारीरिक हालचाल व्हायला पाहिजे. मी म्हणत नाही कष्ट करा, पण यु नो जरा खाली वाका, जर खालच्या मजल्यावर जायचं तर चालत जा, परत चालत या. इन जनरल घरातल्या घरात पण जरा हातापायांची मुव्हमेंट असली पाहिजे,
जी आपण एक्सरसाइज केलाय मी आता काहीच नाही करायचं अशा झोन मध्ये जातो. सो ते पण अफेक्ट होतं कुठेतरी. सो येस, या तर आजपासून बेसिक गोष्टी मी सुरू केल्यात. येस, या बेसिक गोष्टी आहेत. अजून खूप गोष्टी करायच्यात कारण इन टोटल 7 किलो वजन कमी करायचं आणि तुमच्या साक्षीने आणि तुमच्या मदतीने मी वेळोवेळी काय करते हे तुम्हाला सांगतही जाईन. सो दॅट आपल्याला सगळ्यांनाच त्याची मदत होईल. माझी एक खूप छान मैत्रीण आहे जी माझी डायटिशियन आहे, तिला मी भेटणार आहे लवकरच. ती मला आणखी काही इफ्स अँड बट्स देईल, ती डूज अँड डोंट्स वगैरे वगैरे. सो येस, भेटत राहू, बोलत राहू. काळजी घ्या, एक्सरसाइज करा आणि आनंदी राहा.